ध्यक्ष मोदय म्हणजे या विधेयकाच मी स्वागतच करेन कारण आपण पुन्हा एकदा बहुसदस्य प्रभाग पद्धतीकडे नगर परिषदांमध्ये जातोय कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन असे प्रभाग करण्याचा निर्णय आपण घेतला आहे खर तर मागच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला त्यानंतर निवडणुका झाल्या आणि हे सरकार आल्यानंतर अगदी पहिल्याच अधिवेशनामध्ये या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करून ही कशी चुकीची आहे असं सांगून याच सरकारने ती पद्धत रद्दबादल करून सिंगल एक सदस्यीय प्रभाग पद्धत ही या ठिकाणी अस्तित्वात आणली त्याही वेळेस आम्ही सरकारला हे समजून सांगत होतो की बहुसदस्यीय पद्धती कुठल्या पक्षाकरता किंवा कुठल्या सरकार करता म्हणून तयार करण्यात आलेली नाही तर छोट्या वॉर्डांमध्ये सिंगल पद्धतीत छोटे वॉर्ड होतात आणि छोट्या वॉर्डांमध्ये सातत्याने आपण बघितलेलं आहे की प्रचंड पैशांचा प्रभाव किंवा काही व्यक्तींचा प्रभाव याच्यामुळे ती निवडणूक फ्री आणि फेअर होत नाही अगदी नगर परिषदेचे काही ठिकाणी प्रभाग हे दोनशे मतांचे तीनशे मतांचे काल परवा मी बघितलं एका नगरपंचायतीचा तर प्रभाग साठ मतांचा आहे साठ मतांचा प्रभाग म्हणजे त्याच्यातलं जे सगळ्यात मोठं कुटुंब आहे त्यांचाच नगरसेवक होऊ शकतो बाकी दुसरा कोणी नगरसेवक होऊ शकत नाही आणि म्हणून ही जी काही सिंगल वॉर्ड पद्धती होती आपण बघितलं असेल म्हणजे कोणी निवडून यावं किंवा अपक्षांनी निवडून येऊ नये असं माझं बिलकुल मत नाही त्यांनी निवडून आलं पाहिजे त्यांची एक रा या आपल्या लोकशाहीमध्ये महत्वाची परिस्थिती आहे पण आपण बघितलं की ज्या ज्या ठिकाणी सिंगल वॉर्ड पद्धत आली अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिस्टेबिलायझेशन अपक्षांची मोठी संख्या आणि मग ती संख्या कधी इकडे कधी तिकडे आणि याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात मागच्या शब्द वापरला गेला तो कोणालाच आवडत नाही आणि तो योग्य नाही तरी वापरतो की घोडे बाजार हा आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसला आणि म्हणूनच मागच्या शासनाच्या काळामध्ये एक समिती आपण तयार केली की के आपल्याला कसं बदलता येईल आणि त्या समितीने शिफारस केली होती की के आपण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चार सदस्य करावं नगरपालिकेत दोन सदस्य करावं खरं म्हणजे नगरपंचायतीतही दोन सदस्य झालं पाहिजे पण आता नगरपंचायतीच्या निवडणुका जवळजवळ सगळ्या झालेल्या आहेत तेव्हा त्याच्यामध्ये आत्ता बदल करूनही फायदा होणार नाही पण हे दोन सदस्यीय या ठिकाणी जी काही प्रभाग रचना आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे पण अध्यक्ष महोदय हे करत असताना आज कुठेतरी या प्रभाग रचनेमध्येही सरकारच्या वतीनं दबाव टाकला जातो हेही आमच्या लक्षात आलेलं आहे राज्याच निवडणूक आयोग हे स्वायत्त असलं तरीही प्रभाग रचना ही ती स्थानिक स्वराज्य संस्थाच करते या संदर्भातली काही उदाहरणं जेव्हा महानगरपालिकेचं बिल येईल तेव्हा मी देईल पण कुठेतरी या प्रभाग रचनेमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारच्या दबावाची पद्धत अलीकडच्या काळात सुरू झाली आहे ती योग्य नाही आम्हाला अनेक वेळा शेवटी निवडणूक आयोगाकडे जावं लागतं आणि नेहमी त्या ठिकाणी न्याय मिळेल असं नाही अनेकदा तो मिळत नाही आत्ताही आम्ही अनेक प्रभाग रचनांच्या वेळी हे बघितलं आहे आणि म्हणून याही संदर्भात कुठेतरी फ्री अँड फेअर कशी होईल या संदर्भात जर विचार करायचा असेल तरी प्रभाग रचना जी आहे या संदर्भातले निकष हे अतिशय स्ट्रिक्ट केले पाहिजेत आणि यामध्ये म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशनच्या व्यतिरिक्त काही निष्पक्ष अशा प्रकारचे लोक कसे इन्व्हॉल्व करून घेता येतील याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे अन्यथा अध्यक्ष महोदय अशा प्रकारे एकांगी अशी पद्धत जर आपण सुरू केली तर ती अतिशय मला असं वाटतं की लोकशाहीला घातक होणार आहे आणि म्हणून दोन सदस्यीय प्रभाग पद्धत नगर परिषदेमध्ये सुरू केल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो सुरुवातीला तुम्ही बदलली आता बदलतात पुन्हा बदलू नका निवडणुकांमध्ये यश अपयश येत असतं कधी तुम्हाला येईल कधी आम्हाला येईल त्याचं खापर काही या पद्धतीवर फोडू नका आणि मला असं वाटतं की आता जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयानुसार आपण कारवाई केली एक अजून या निमित्ताने मला सांगायचं आहे की रचना करताना लोकसंख्येचे जे काही निकष आहेत या निकषांमुळे काही प्रभाग अतिशय छोटे होत आहेत आणि म्हणून त्याही करता काही ना काही आपल्याला कायदेशीर तरतूद करावी लागेल जसं मगाशी मी सांगितलं की साठ लोकांचा प्रभाग म्हणजे एकाच नगर पंचायतीमध्ये दोन हजार लोकांचाही प्रभाग आहे आणि त्यातच साठ लोकांचा प्रभाग आहे ही जी तफावत आहे ही दूर करण्याच्या दृष्टीनं आपण काही ना काही कारवाई केली पाहिजे तथापि आत्ता आपण जे, जे विधेयक आणलं आहे त्या विधेयकाचं मी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो